कर्नाटक प्रांतातील बालगुंडपूर येथे हंबीरराव आणि वेंकोजीराजांच्या सैन्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग आपण जाणून घेणार आहोत. कर्नाटक प्रांतात यशस्वी घोडदौड करणारे शिवाजीराजे महाराष्ट्रातील वाढत्या राजकारणामुळे महाराष्ट्रात परतले होते. कर्नाटक प्रांतात असताना राजांनी वेंकोजीराजांच्या ताब्यातील काही भाग जिंकला होता, त्यामुळे वेंकोजीराजे चिडले होते. आपला गेलेला प्रदेश परत मिळवावा यासाठी त्यांची खटपट सुरू होती. वेंकोजीराजांनी मदुरेचा नायक आणि अन्य पाळेगारांशी हातमिळवणी करून 10,000 पायदळ आणि 4,000 घोडदळ एवढे सैन्य जमा केले. ह्या मोठ्या सैन्यानिशी वेंकोजीराजे बालगुंडपूर येथे असलेल्या हंबीररावांच्या छावणीवर हल्ला करणार होते. वेंकोजीराजे ज्यांच्यावर चालून जाणार होते ते हंबीरराव त्यांचे मामेभाऊ होते. वेंकोजीराजांच्या आई तुकाबाई ह्या हंबीररावांच्या आत्या होत्या. हंबीरराव हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ होते. रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांना कर्तव्य श्रेष्ठ होते आणि ह्याच गुणांच्या जोरावरच तर शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्याचे सरसेनापतीपद दिले होते. एकीकडे आपला मुलूक परत मिळवण्याच्या ईर्षेने पेटलेले वेंकोजीराजे आणि राजांच्या आज्ञेखातर मागे राहिलेले हंबीरराव असे मामेभाऊ आणि आत्तेभाऊ यांच्यात युद्ध होणार होते. ठरल्याप्रमाणे वेंकोजीराजांनी हंबीररावांच्या छावणीवर अचानक हल्ला केला. हंबीररावांच्या सैन्याला सावरायला पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे हंबीररावांच्या सैन्याचा पराभव झाला. पराभवामुळे बदनामी तर होईलच, शिवाय त्याचे दूरचे परिणामही होतील याचा विचार करून झालेल्या पराभवाचा वाचपा काढायचा हंबीररावांनी ठरवले. हंबीरराव आणि संताजी भोसले यांनी हल्ल्यामुळे विस्कटलेल्या सैन्याला गोळा करायला सुरुवात केली. सैन्याची जमवाजमव झाल्यावर वेंकोजीराजांच्या तळावर हंबीररावांनी हल्ला केला. सुडाने पेटलेल्या ह्या सैन्याला आवरणे वेंकोजीराजांच्या सैन्याला कठीण झाले. हंबीररावांच्या सैन्याने वेंकोजींच्या सैन्याचा धुव्वा उडवला. वेंकोजींचे घाबरलेले सैन्य कावेरी पलीकडे तंजावरकडे पळाले. वेंकोजीराजांचा दारुण पराभव झाला होता. प्रतापजी राजे, भिकाजी राजे, शिवाजी डबीर हे मुख्य सेनापती मराठ्यांच्या ताब्यात आले. हजारो घोडे, तंबू, प्रचंड सामान मराठ्यांना मिळाले. वेंकोजीराजेसुद्धा कैद होणारच होते, पण शिवाजीराजांच्या बंधूंना कसे कैद करायचे असे वाटून हंबीररावांनी काही सैन्यासह पळून जाण्यासाठी वेंकोजीराजांना वाव करून दिला. पराभवाचा वाचपा काढून समाधानी झालेले मराठ्यांचे यशस्वी सैन्य त्यांच्या छावणीत परत आले. हा व्हिडिओ डॉक्टर सचिन पोवार यांचा शिवछत्रपतींचे शिलेदार हा ग्रंथ, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे हा ग्रंथ, डॉक्टर सदाशिव शिवदे यांचा सेनापती हंबीरराव मोहिते इत्यादी ग्रंथांच्या आधाराने बनवला आहे.